एकेकाळचे प्रसिद्ध कवी आणि नाटककार शेक्सपियरांचं म्हणणं होतं की नावात काय, पण मी काय म्हणतो, त्यांचं म्हणणं काही असू द्या, पण आमच्या बीडमध्ये नावात बरंच काही आहे. मागे कोरोना कालखंडात एका मेडिकलवाल्याला पोलिसांनी अडवून मारल्यानंतर त्यांनी डायरेक्ट डीएमला फोन केला. आता डीएम कोण? डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, कलेक्टर तर नाही, डीएम म्हणजे धनंजय मुंडे. पहा एकदा ती व्हायरल कॉल रेकॉर्डिंग. बोला भाऊ, गंगाखेडून बोलतो, राधिका मेडिकल. बोला. परळीला माल आणायला तो इथं अडविली गाडी, मला दोन तीन काट्या नव्हती. तुम्हाला माल आणायला परळीला यायची? कशाला आलतात माल आणायला परळीला? आमचं मेडिकल आहे ना अत्यावश्यक मध्ये. हा मग कोणी मारलं? इथं पोलीसवाले कोणी माहित नाही, पण तिमध्ये ऑनलाईन परमिशन. हा ऑनलाईन परमिशन काढून काय म्हणतो, मोबाईल घेतील का नाही, पुन्हा मारते ना तुम्हाला. अरे देणार फोन. बरोबर. नाव काय माहित नाही, तीन स्टार आहेत बघा. अरे दे बाबा फोन, तीन स्टार असतो, चार स्टार असतो. दे सायबर फोन, डीएम सायबर फोन बोला. हॅलो, धनंजय मुंडे. जयंत सर बोला. याला डीएम म्हणतात. अच्छा अच्छा. नाही मला वाटलं डिस्ट्रिक्ट. नाही 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 सर, मला वाटलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट राहुल रेखावर असं म्हणत. ऐकलं. आता हेच डीएम म्हणजे धनंजय मुंडे देशाला पुढचे पीएम म्हणून राहुल गांधी मिळवत की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी. पण बीडला मात्र पीएमच पाहिजे म्हणून त्यांनी प्रचार आपल्या खांद्यावर घेतलाय. आता तुम्ही म्हणाल बीडला आणि पीएम, पण थांबा, इथं पीएम म्हणजे प्राईम मिनिस्टर नव्हे तर पंकजा मुंडे. पहा एकदा व्हिडिओ. देशाचे पीएम आणि बीड जिल्ह्याची गॅरंटी घ्यायला आमची भगिनी, तिचं नावही पंकजा मुंडे आहे, म्हणजे शॉर्ट केलं तर ती सुद्धा पीएम. आता तुम्हाला बीडचे पीएम डीएम समजल्यानंतर आता पंकजाताईचे प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनवणेकडे येऊ, ज्यांनी मराठा आरक्षण प्रश्नी दिल्ली सोडा जगाला दखल घ्यायला लावली. त्या मनोज जरांगे पाटलांचं बीड हे सेंटर पॉइंट आहे. हुईज मनोज जरांगे पाटील म्हणून ज्या सुप्रीम कोर्टाच्या जजेस आणि वकिलांनी सीएम एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला होता, त्या जरांगे पाटील हे गेल्या 6 महिन्यापासून गुगलवरही ट्रेंडिंगचा विषय राहिलेत. मनोज जरांगे पाटलांची जी मराठा आरक्षण ओबीसीतूनच मिळावे ही भूमिका आहे, तीच भूमिका माझी असेल असं जाहीर सभेतून म्हणणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेने सुद्धा जरांगे पाटलांच्या भूमिकेशी सहमती दर्शवणाऱ्या बजरंग सोनवणेच्या नावातही जरांगे पाटलांचं आडनाव दडलेलं आहे. बजरंग मधला ब काढला, रवरचा अनुस्वार तसाच ठेवून त्याला काना दिला, गला मात्रा दिला तर काय नाव होते, म्हणजे बजरंग नावात सुद्धा जरांगे नाव दडलेले आहे का नाही निवळ, हा योगायोगच. म्हणजे एकीकडे पंकजा मुंडे धनंजय मुंडेंचं शॉर्ट फॉर्म करा, किंवा बजरंग मधला ब काढून रचा अनुस्वार तसाच ठेवून काना मात्रा द्या, एक ट्रेंडिंग मराठा रिझर्वेशनचा संघर्ष योद्धा या नावात दडलेला दिसून येतोय. पण या सगळ्या गोष्टींचा निवडणुकीत कोणाला कसा आणि काय फायदा होईल हे मात्र निकालानंतरच दिसून येईल. एकीकडे उपोषण करून आरक्षण मिळत नसतं असं म्हणून जरांगे पाटलांना डिवसणाऱ्या पंकजा मुंडेंना गरजवंत मराठ्यांचा रागाचा सामना करावा लागतोय. या महाराष्ट्रात दिल्लीला झुकवलं एवढं आंदोलन आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांना महाराष्ट्रात उभं केलं. दिल्लीला झुकवायचं काम कुणी करत असेल, दिल्ली महाराष्ट्राच्या मुंबईपेक्षा दिल्लीला सुद्धा झुकवलं एवढा आंदोलन उभं केलं. त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या स्वाभिमानानंतर अनादरीय आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, या मराठा समाजाला तरी माझं समर्थन सांगितलं, तुम्ही सांगितलं नाही सांगितलं, पण मी जाहीर या सभेतून आज तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार होईल त्यावेळेस आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांची मराठा समाजाविषयीची जी मागणी असेल तीच मागणी मी सभागृहात मांडेल, आणि तोच शब्द मी तुम्हाला देण्यासाठी तो उभारलोय.
आणि त्याच मुद्द्याला घेऊन मी जातोय, तुम्ही आम्हाला जातीपाती। दुसरीकडे जरांगे पाटलांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे असं म्हणणाऱ्या बजरंग सोनवण्यांना या निवडणुकीत फायदा होईल का आणि ते मराठा मते आपल्याकडे खेचू शकतील का, याबाबत तुम्हाला काय वाटते, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।